हे वन वेलकम बॅक टू ग्रो विथ ऑल आजपासून आपण बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्स स्टार्ट करतोय मराठीमधून आपण इंग्लिश शिकणार आहोत आणि खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे तुमच्यासाठी या सिरीज त्यामुळे ही सिरीज नक्कीच फॉलो करा आय uh, थिंक मी पंचवीस ते तीस दिवसांसाठी ही सिरीज रेडी करेन म्हणजे पंचवीस ते तीस आपले व्हिडिओज येतील त्या व्हिडिओज तुम्ही खरंच बघा हे सिरीज खरंच खूप महत्त्वाची ठरणार आहे हा जस्ट आपण बेसिक स्पोकन इंग्लिश ची सिरीज आहे ही ही संपल्यानंतर आपण ॲडव्हान्स स्पोकन इंग्लिशचं पण सिरीज चालू करू त्यामुळे सगळ्यात प्रथम बेसिक आलं पाहिजे त्यानंतरच मग आपण ॲडव्हान्सकडे वळू शकतो बरोबर त्यामुळे बेसिक सिरीज व्यवस्थित फॉलो करा देन Uh, आपण ॲडव्हान्स uh, स्पोकन इंग्लिश सिरीज पण फॉलो करू बरोबर त्यानंतर मग आपण ती झाल्यावर आपण स्पोकन इंग्लिश आणि बेसिक स्पोकन इंग्लिश म्हणा किंवा ॲडव्हान्स स्पोकन इंग्लिश झाल्यानंतर आपण मग ग्रामरची सिरीज पण चालू करू ठीक आहे सो so, आपण ही सिरीज चालू करतो आहे आणि ही पहिली व्हिडिओ आहे याच्यातील तर यामध्ये आपण जनरल डिस्कशन करणार आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचे डिस्कशन काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत ही सिरीज चालू असताना म्हणजे जर त्या गोष्टी तुम्ही यासोबत फॉलो केला तरच याचा फायदा होऊ शकतो अदरवाईज मग काही उपयोग नाही कारण जस्ट फक्त व्हिडिओ बघणार तुम्ही आणि त्यानंतर मग काहीच करणार तर असं चालेल का नाही त्यामुळेच काय जस्ट मी तो तुम्हाला शिकवण्याचं काम करणार आहे पण त्याच्यावरती वर्क करणं किंवा मी ज्या सांगेल त्या गोष्टी करणं हे सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्या आहेत मी फक्त तुम्हाला शिकवू शकते करायचं तुम्हालाच आहे बरोबर ना सो येस मी काही टिप्स सांगेन या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या व्हिडिओ महत्त्वाची व्हिडिओ होणार आहे ही देखील त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्णपणे बघा अजिबात स्किप करू नका त्यामुळे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजू बेल बटन देखील ऑन करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ होईल तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात प्रथम मला सांगा की आपल्याला शिव्या कुणी शिकवल्या का येस yes, तुम्ही बरोबर ऐकले मी काय म्हणते की अब्युझिंग लँग्वेज अर्थातच शिव्या आपल्या म्हणजे तुम्हाला कोणी शिकवल्या कि का किंवा आपल्याला कोणी शिकवल्या का लाईक म्हणजे आपण त्या पुस्तकातून शिकलो की कशातून शिकलो की आपल्या आईवडिलांनी शिकवलं की शिक्षकांनी शिकवलं शिवाय आपल्याला कोणी शिकवल्या का नाही ना कुणीही आपल्याला शिव्या शिकवत नाही पण आपण शिव्या शिकलो कशामुळे तर आपण हे आजूबाजूचं ऐकून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काहीच कोणतीही लँग्वेज ज्यावेळेला आपल्याला शिकायची असते तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट येते ती म्हणजे लिसन अर्थात ऐकणे जेव्हा आपण ऐकतो एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा त्याच वेळेला ते आपल्या तोंडातून देखील बाहेर पडते म्हणजेच काय तर लिसन म्हणजे लिसनिंग ही खूप म्हणजे खूप जास्त महत्वाची आणि इफेक्टिव्ह टेक्निक आहे कोणतीही लँग्वेज शिकण्यासाठी आता बघा एखादं लहान मूल असतं बरोबर ते, ते हो किती एक दोन हो ते तीन वर्षामध्ये बोलायला लागतं त्याला कोणी शिकवतं की शिकवतं का की बाळा हे असं बोल 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 असं कोणी शिकवतं हो का किंवा त्याला पण हे पुस्तकं तरी वाचता येत असतात का की त्यामध्ये बघून आलं व्यवस्थित असं होतं का नाही ना दोन ते अडीच वर्षामध्ये ते पूर्ण लँग्वेज बोलू लागतो म्हणजे थोडी मोडकी तोडकी का होईना ते बोलायला लागतं आणि तीन ते साडेतीन वर्षांपर्यंत बाळ आपलं पूर्ण बोलू शकतं म्हणजेच काय तर ती कोणती टेक्निक फॉलो करतं तर लिस्निंगची अर्थातच तीच टेक्निक आपल्याला इंग्लिशमध्ये देखील फॉलो करायचे जितकं जास्त तुम्ही ऐकाल बघाल तितकं जास्त तुम्हाला महत्त्वाचा आणि फायदा होणार आहे तर बघा आपली ज्ञानेंद्रिय किती आहेत तर आपले ज्ञानेंद्रिय आपल्या सगळ्यांना आपण शाळेमध्ये शिकलो आहे ते म्हणजे त्वचा आपली, आपली जीभ डोळे त्यानंतर कान आणि आणि नाक बरोबर ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला परफेक्ट समजून घ्यायची असेल त्यावेळेला आपण जितके जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियाचा उपयोग करू तितकी ती गोष्ट आपल्याला जास्त समजते हे मी नाही मानसशास्त्र म्हणतं म्हणजे बघा एखादी हुशार किंवा टॉपर व्यक्ती बघा ते अभ्यास करताना नुसतं असं वाचन म्हणजे फक्त डोळ्याने रीड करत नाहीत तर ते हळूहळू का होईना म्हणजे ते तोंडाने पण बोलत असतं म्हणजेच काय त्यांचं कान सोबतच त्यांचं तोंडाची अर्थात जिभेची देखील तिथं प्रक्रिया चालू असते म्हणजे काय तर हालचाल चालू असते त्यामुळेच काय की दोन ज्ञानेंद्रिय आता एखादी फक्त डोळ्यांनीच काम करत असते तर फक्त तेवढं पुरतं समजलं असतं पण त्यासोबत आणखी एक ज्ञानेंद्रिय त्यांचं काम करते आहे ते म्हणजे तोंड तर म्हणूनच काय तर ती गोष्ट त्यापेक्षाही जास्त पण चांगल्या पद्धतीनं समजेल त्यांना म्हणूनच काय गाईच महत्वाची गोष्ट इथं अशी आहे की जितकं जास्त ज्ञानेंद्रियाचा वापर कराल, तितक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला एखादी गोष्ट समजते म्हणजेच काय तर मी तुम्हाला काय म्हणाले की लिस्निंग ही खूप महत्त्वाची टेक्निक आहे पण फक्त लिस्निंग आपण करू शकतो का आपल्याला म्हणजे समज सम्झ, समजेल का एकदमच आपल्याला जर आतापर्यंत आपल्याला आपण असं धरून चालू की आपल्याला काहीच इंग्लिश येत नाही बरोबर आपण असंच पकडून चालू की काहीच येत नाही आपल्याला एकदम सुरुवातीपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि असं जर आपण समजा ऐकत बसतो तर समजेल का इव्हन आता फॉरेनचे जरी आपण घेऊन बसलो तर तर आपल्याला काही कळणारच नाही कारण त्यांचे ॲक्सेंट वेगळे पडतात ते काय बोलतात ते आपल्याला पटकन लक्षात येत नाही बरोबर ना त्यामुळे इव्हन आपले इंडियन ॲपसेंट जरी घेतला तरी पण पटकन आपल्याला सुरुवातीला इतकं नाही समजणार म्हणजेच काय तर लिस्निंग पटकन आपण ऑब्झर्व आप नाही करू शकत म्हणजेच काय त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही वॉच पण करू शकता म्हणजे तुम्ही डोळ्यांचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकता मला इथं असं असं सांगायचं आहे की तुम्ही लिस्निंगसोबत वॉचिंगची देखील टेक्निक यूज केली पाहिजे म्हणजे तुम्ही करा म्हणते मी ही आपली सिरीज चालू असताना वॉचिंग आणि लिस्निंगसाठी तुम्ही यूट्यूबवरील इंग्लिशमधील व्हिडिओज बघू शकता नाहीतर मग तुम्ही मूवीज बघा टी व्हीवरती बघा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यामध्ये तुम्ही बघा पण जास्तीत जास्त ते तुम्ही बघितली पाहिजेत स्टार्टिंगला तुम्हाला जर ते अवघड वाटत असेल मूवीज वगैरे समजत नसतील तर इंग्लिशमधील तुम्ही कार्टून्स बघा मी काय म्हणते कार्टून्स बघा की सब सबटायटल्स असतील बरोबर काय म्हणते मी सबटायटल्स असतील यूट्यूबवरती आणि ते जर खूप फास्ट असेल तर तुम्ही त्याचं स्पीड कमी करून बघू शकता की जेणेकरून ते मी तुम्ही ते सबटायटल्स वाचू शकाल आणि ते पुढचा जे काही त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन चालू आहे ते देखील तुम्हाला समजेल आणि तुमच्यासमोर एक चित्र देखील असेल म्हणजे तुमच्या डोळ्यांचा पण वापर होईल तोंडाचा पण वापर होईल आणि इव्हन तुम्ही ती कानांनी त्यांचं प्रोनन्सिएशन ऐकताय देखील त्यामुळे तुमचे तिन्ही ज्ञानेंद्रिय तिथे काम करत असतील म्हणूनच मला म्हणायचं आहे की तुम्ही स्टार्ट करताना अशा पद्धतीने तुम्ही स्टार्ट करू शकता बरोबर मग बर, आता तुम्हाला हे हे पण यामध्ये देखील समजा प्रभुत्व यायला लागलं मग तुम्ही स्पीड वाढवून बघा मग त्यामध्येही झाल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता कशाने तर तुम्ही मूवीज बघू शकता तर मूवीज बघा नक्कीच इंग्लिश मूवीज बघितल्या पाहिजेत आता काहीही हिंदी पण आपण बोलायला शिकलो कशा पद्धतीनं आपल्या घरात तर कोणी हिंदी बोलत नव्हतं ना आपण मराठी माणसं आहोत आपण हिंदी कशाला बोलू पण हिंदी आपण शिकलो कशामुळे की ती मराठीशी सिमिलर आहे म्हणून नाही शिकलो आपण तर मराठीशी सिमिलर बघायला गेलं तर गुजराती पण आहे किंवा अजून भोजपुरी वगैरे म्हणा अजून अशा लँग्वेज काढायला गेलं तर खूप सारे लँग्वेज आपल्याला मराठीशी किंवा हिंदीशी सिमिलर आहे अशा जाणवतील इव्हन संस्कृत पण मराठीशी सिमिलर आहेत पण आपल्याला तितकीशी जमली का जितकी आपल्याला हिंदी जमते मराठी पाठोपाठ आपल्याला हिंदी जमते राईट पण ती कशामुळे शिकलो कारण आपण मूवी बघत आलो बॉलिवूडच्या त्याच्यामुळेच इव्हन बॉलिवूड आपण पण सिरियल्स पण बघत आलेलो आहे स्टार प्लसवरील म्हणा किंवा अदर कोणत्याही त्यामुळेच आपल्याला का काय झालं की आपण हिंदी लँग्वेजवरती पण आपलं प्रभुत्व आलं आपण बोलू शकतो हिंदीमध्ये किंवा आपलं समजतं पण तर ता त्याच पद्धतीनं इंग्लिशमध्ये देखील आपण तीच ट्रिक आपल्याला फॉलो करायची आहे ती म्हणजे तुम्ही इंग्लिशमधील मूवीज बघा त्यांच्या इंग्लिशमधील तुम्ही ड्रामाज बघू शकता सिरियल्स बघू शकता इंग्लिशमधले किंवा आणखी महत्त्वाचं म्हणजे स्टार्ट करताना तुम्ही अशा पद्धतीनं एक कार्टून्स म्हणा ते बघू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेला आपल्याला ॲडव्हान्समध्ये मी बोलेन ॲडव्हान्स इंग्लिश जर तुम्हाला म्हणजे कॅप्चर करायचं असेल किंवा त्याच्यावरती प्रभुत्व मिळवायचं असेल तर नक्कीच तुम्ही इंग्लिशमधील न्यूज बघितल्या पाहिजे कारण ते खूप जास्त ऑफिशियल लँग्वेजेस असतात आणि त्यामध्ये आपल्याला समजून जातं स्टार्टिंगला अजिबात नाही समजणार येस कुणालाच नाही समजणार पण हळूहळू ते समजतात त्यामुळे इंग्लिश न्यूजपेपर न्यूज बघणं महत्त्वाचं आहे आता हे झालं ना की लिस्निंग बरोबर लिस्निंग नंतर मग आपण काय करू लागतो की हळूहळू आपल्याला आपण त्या पण गोष्टी ऑब्झर्व करतो आणि आपण पण ते, ते बोलायला लागतो आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे लिस्निंग झालं त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे रीडिंग जिस जितकं जास्तीत जास्त रीड करता येईल तितकं करा कारण त्याच्यामुळं काय होतं आपली वोकॅबलरी वाढते इकडून आपली वोकॅबलरी वाढणारच आहे कशामुळे तर आपण मूवीज बघतोय म्हणा किंवा आपण लिसन करतो आहे त्यामुळे आपली ऑब्व्हियसली आपली वोकॅबलरी वाढेल पण काय होणार आहे वॉचिंग रीड केल्यामुळे आपल्याला ते खूप चांगल्या प्रकारे आकलन त्याचं होईल म्हणूनच रीडिंग खूप महत्त्वाचं आहे आता रीड करताना तुम्ही स्टार्ट नाही करायचं की शेक्सपियर घेऊन नाही बसायचं कारण शेक्सपियर कुणालाच नाही समजणार ज्याप्रमाणे आपलं संस्कृत आहे त्याप्रमाणेच शेक्सपियर देखील आहे त्यामुळे शेक्सपियर जर तुम्ही घेऊन बसला अर्थातच जे प्राचीन इंग्लिश आहे ते घेऊन बसला प्राचीन मिडिवल इंग्लिश तर ते समजणार नाही हल्लीचं इंग्लिश आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामुळे स्टार्ट करताना तुम्ही कॉमिक बुक्सनी स्टार्ट करू शकता देन तुम्ही हळूहळू शॉर्ट स्टोरीज देन नॉवल्स आणि मग ड्रामाज वगैरे अशा गोष्टींकडे वळू शकता देन तुम्ही हळूहळू मग शेक्सपियर वगैरे पण या गोष्टी वाचू शकता पण वाचनाची आवड असली पाहिजे वाचनामुळेच आपल्याला <laughs> लँग्वेज वरती प्रभुत्व मिळवता येतं लिसनिंग आणि हे रिडिंग हे खूप महत्त्वाचे आहेत गाईज आणि याच्यामुळे आपली वोकॅब्युलरी बिल्ड होते आणि वोकॅब्युलरी ही खूप मस्ट आहे त्यामुळे वोकॅबलरी जर आपल्याला वाढवायची असेल तर या गोष्टी करणं भाग आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला त्यापेक्षाही पुढे जाऊन करायची असतील काही गोष्टी तर वोकॅबलरीसाठी तुम्ही रोज वीस ते तीस शब्द इंग्लिशमधील पाठ केले पाहिजेत म्हणजे मी एक मिनिमम सांगते जास्तीत जास्त तुम्ही करू शकता आता पाठ करणं बघा मी पाठ करणं वगैरे या गोष्टींना म्हणजे पोपटपंचला मी थोडासा सपोर्ट नाही करत पण स्टील काही लोकांचं जर असेल um. प्र म्हणजे पाठ करण्यावरती जर ते कम्फर्ट झोन ते त्यांचं कम्फर्ट झोन असेल तर नक्कीच ते करू शकतात आणि पण असं नाही झालं पाहिजे की पाठ आपण पुढचं करत गेलो आहे आणि आपला पाठीमागचा आपला विसर पडत गेला आहे म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नाही झालं पाहिजे बरोबर त्यामुळेच काय तर पाठ जरी करणार असाल तर त्याच्यावरती रिव्हिजन मारत चला म्हणजे रिव्हिजन जितक्या प्रकारे माराल नंतर नंतर हळूहळू आपल्याला ते समजून जाईल आणि ते वर्ड्स जे आहेत आपण पाठ केलेले ते आपण आपल्या डेली लाईफमध्ये पण ज्यावेळेला यूज करू लागून त्यावेळेला मग काय हे पाठ करणं किंवा रिव्हिजन करणं या गोष्टींची गरज पडणार नाही त्यासाठीच मी प्रॅक्टिस सिरीज पण आपण नंतर नंतर देईनच मी पण स्टार्टिंगला काही गोष्टी आहेत त्या मी क्लिअर करते मी प्रॅक्टिस सिरीज पण देईन तुम्ही त्या बघू शकता म्हणजे डेली लाईफमध्ये आता पाठ करताना पण वक्या जरी लाईक असं नाही करायचं की बॉल म्हणजे चेंडू किंवा काय कॅट म्हणजे मांजर किंवा डॉग म्हणजे कुत्रा असं नाही करायचं हे काय एकदम लहान मुलांसारखं होईल तसं आपल्याला ओके आपल्याली बिल्ड नाही करायची तर पाठच जर करणार असाल तर तुम्ही वाक्प्रचार पाठ करू शकता लाईक डेली लाईफमध्ये काही म्हणजे काही गोष्टी अशा व वाक्प्रचार असे असतात की जे आपल्याला यूज करता येईल किंवा तुम्ही म्हणी पाठ करू शकता इंग्लिशमधल्या त्या पण खूप जास्त म्हणजे इफेक्टिव्ह त्याचं इम्प्रेशन पण पडतं समोरच्यावरती आणि कसं शक्यतो आपल्याला पण ते बेटर होतं ना आपण सारखं सारखं इतकं नाही समजू शकत आपल्याला आपण म्हणी पण काही मराठीतल्या पण पाठ केल्या होत्या तिसरी चौथीत असताना सेम ओके okay? त्यामुळे जर पाठच करणार असाल तर इंग्लिशमधील म्हणी म्हणा किंवा इंग्लिशमधील वाकप्रचार पाठ करण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला त्या संदर्भात सिरीज नक्कीच देईन सो येस असं so, या गोष्टी आहेत या ट्रिप्स मी तुम्हाला सांगितलेत कशा पद्धतीने करायचं आता वकॅवलरी बिल्ड वगैरे कशा पद्धतीने करायचे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच आणि मग आपण नेक्स्ट व्हिडिओला खऱ्या अर्थानं सुरुवात करू मग यावरून तुम्ही सांगा की इंग्लिश तुम्हाला की इंग्लिश तुम्हाला येणार की नाही येणार म्हणजे जगात दोन प्रकारचे लोक असू शकतात ते म्हणाल की नाही मला आम्हाला काही इंग्लिश येणार नाही येणार शक्यच नाही आम्हाला काही म्हणजे काय आमची ती म्हणजे कॅपॅसिटीच नाही आमची काही आम्हाला इंग्लिश आहे असं म्हणू शकतात आणि दुसरे लोक काय म्हणू शकतात की नाही आम्हाला मराठीसारखी एवढी अवघड लँग्वेज जर येऊ शकते तर आम्हाला इंग्लिश काय इंग्लिश तर त्यापेक्षा सोपी आहे ना मराठीला जितका काना मात्रा उकरण इतकी समृद्ध लँग्वेज आहे आपली मराठी आणि ती पण आपल्याला जर आली तर आपल्याला इंग्लिशला काय अवघड आहे इंग्लिश तर एवढी पण अवघड नाही आहे इंग्लिश त्याच्यापेक्षा सोपी आहे मग अशा प्रकारे दोन विचार दोन विचार करण्या लोकं असू शकतात मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते आता तुम्ही ठरवायचं आहे पण मी मी सांगते तुम्हाला की जर तुम्ही सांगितल्या माझ्या या गोष्टी फॉलो केल्या आणि मी तुम्हाला आता हेल्प करायला आहेस तर या येथे एक ते दीड महिन्यामध्ये म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही ही सिरीज फॉलो कराल त्या पद्धतीनं तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होणार आणि नक्कीच तुमचं इंग्लिश हे खूप जास्त प्रमाणे म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के तुमचं इंग्लिश नक्कीच सुधारेल याची गॅरंटी मी देते त्यामुळे नक्कीच ही सिरीयज फॉलो करा आणि ही जितक्या लोकांना तुम्ही पाठवू शकता त्या लोकांना ही सिरीज पाठवा तुमचा आता तुम्ही जस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल जस्ट तुम्ही स्टुडंट असाल किंवा समजा जरी तुम्ही आता जॉब इंटरव्ह्यूसाठी कुठे जाणार असाल तर नक्कीच तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही ही सिरीज फॉलो करू शकता मी सांगते त्याप्रमाणे या गोष्टी करा नक्कीच एक महिनाभरात तुमचं इंग्लिश खूप चांगलं होऊन जाईल पण तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी केल्या तरच तरच याचा फायदा होणार काही लोकांना महिन्याच्या ऐवजी दीड दोन महिने लागू शकतात पण दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी नक्कीच लागणार नाही ओके सो येस मी तुम्हाला आता सांगेन आपली ही जी व्हिडिओ आहे ती आता मी इथं था, थांबवते आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपण स्टार्ट करतो आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हो वॉकॅबरी सांग वॉकॅबलरीच्या टिप्स सांगेन आणि त्याच्यानंतर आपण काही uh, कवर करू बाकीच्या गोष्टी पण सो so, आता आपण जस्ट एक जनरल माहिती घेतली नेमकं का करायचं काय आहे या दिवसांमध्ये तुमचं हे तुमचं काम आहे इथं सो so, येस yes, प्रयत्न करत राहा इंग्लिश तुमचंच आहे ओके सो आता आम्ही इथं व्हिडिओ थांबवते आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपण चालू करूया सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर काही डाऊट राहिले असतील तर कमेंट सेक्शनला विचारू शकता जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा जितक्या तुमच्या लोकांना जितक्या तुमच्या फ्रेंड्स आहेत फॅमिलीज आहेत ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे मनापासून पण काही अडचणी येतात म्हणा काही गोष्टी कोणत्याही गोष्टी येतात तर त्या सगळ्यांना ही व्हिडिओ शेअर करा कारण सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ